नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल आहे, सो यांची रेसिपी आहे। हे लोक काहीतरी मॅडम बनवणार आहे। काय बनवत आहे तुम्ही? व्हेज बिर्याणी। काय? व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणी बनवणार आहे, सो त्याची तयारी चालू आहे सकाळपासून। हे बघा, आणि ही सगळी तयारी चालू आहे, तुम्ही बघत असाल। सो तुम्ही ही रेसिपी बघा, या व्हिडिओमध्ये यांच्या थ्रू बनणे म्हणजे हे बनवणार आहे, सो तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। सो काय आता पहिली प्रोसेस? कांदा आपण फ्राय करून घेतोय पहिले। मग इथे टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, पुदिना आहे, हे आपण नंतर वाटणार आहे। हां, ह्याच्यामध्ये फरसबी आहे, गाजर आहे, फ्लॉवर आहे, वटाणा आहे आणि दही आहे। ते कांदा परतून त्याच्यावर टाकणार का? हो। ओके, सो जे आपण काय बिर्याणी बनवल्यानंतर कांदा असतो ना, तो ते परतलेला आहे। आता कांदा परत अच्छा ब्राऊन कलर करणार आहे आणि मग ते त्याच्यावर तो कांदा परतलेला टाकणार आहे बिर्याणीवर। मस्त कांदा लाल होत आला आहे बघ। टाईम लागतो वाटतं ह्या प्रोसेसला? हां, नाही बारीक बारीक गॅस ठेवला आहे म्हणून। ओके, मग ते मॅरिनेट करून किती वेळ ठेवायचं? दही वगैरे ठेवलं करायचं? अच्छा, याच्यात काय काय टाकणार मग? बाकीचे मसाले आहेत का? हो। सो हा कसला मसाला आहे? म्हणजे काय काय मध्ये? टॅमॅटो आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, मिरची आहे। सो टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची ह्याचं मिश्रण आहे पूर्ण, हे मिक्स केलेलं आहे। वा, काय मस्त कलर आलाय! काय बोलायचं? हे छान आता ब्राऊन झालंय। ब्राऊन झालंय ना? हा, आता हे असं बघा, ब्राऊन वगैरे झालंय मग अशी म्हटल्याप्रमाणे करून ठेवलंय। हे असं नरम नाही होणार नंतर की आपण? हा, नाही होते नरम, हे कडक राहतं ना, कुरकुरीत वगैरे झालेलं असेल ना, हे क्रिस्पी राहतं। हे मस्तपैकी कांदा आणि काजू हे मस्त फ्राय करून झालेलं आहे। सो हे त्याच्यावर गार्निशिंग, बरोबर ना, त्याच्यासाठीच करणार ना आपण? येस। सो हे गार्निशिंगसाठी यूज करू आपण बिर्याणीमध्ये। आता काय करणार आहे? इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण, इथे कड आलेलं पाणी, त्यामध्ये आपण आता एक चम्मच मीठ टाकतो। अच्छा, मीठ टाकलं एक चम्मच। त्यानंतर काय? गरम मसाला आहे। अच्छा, गरम मसाला, लवंग, दालचिनी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र ना? तमालपत्र आहे, लवंग। अच्छा, मला पण माहिती आहे थोड्या थोड्या गोष्टी, आता लग्नानंतर हे कळायला लागल्यात काय काय कशाला काय बोलतात हे। आणि हे तूप आहे, आपण थोडस तूप। अच्छा, थोडं तूप पण टाकायचं आहे बघा। त्याच्यामध्ये हे राईस टाकतोय। अच्छा, राईस टाकतो, धुवून घेतलेला आहे हा राईस। आता आपण ह्याच्यामध्ये हे राईस टाकतो। हा, 80% आपण शिजवायचं आता ह्याच्यामध्ये। अच्छा, 80%, 80% आता ह्याच्यात राईस तो शिजवणार आणि हा धुवून घेतलेला राईस आहे। सो हा भात पण ह्याच्यात टाकलाय। सो काय ह्याच्यामध्ये आता? त्याचे भाजी आहेत, व्हेज गाजर आहे, फरसबी आहे, फ्लॉवर आहे आणि दही टाकलेलं आहे आणि ग्रीन पीस आहे। ओके, फरसबी आणि आपलं हे मटर आहे ना, मटर पण आहे त्याच्यात। ओके, आता थोडस मीठ टाकलं, भातामध्ये पण टाकलेलं आहे। ओके, हे मीठ टाकलं, कारण याच्यात थोडंसं टाकलं मीठ, कारण भातामध्ये पण मीठ टाकलेलं होतं आधी, तर त्या अंदाजाप्रमाणे ह्यांनी मीठ टाकलेलं आहे याच्यात थोडंसं। हे काय मग? हे धना पावडर। अच्छा, ही धना पावडर। ओके, सो धना पावडर पण थोडे टाकले। आता हे काय? अद्रक लसूणची पेस्ट। अच्छा, अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही अद्रक लसूण पेस्ट थोडी टाकायची। कसं एवढं लक्षात राहतो तुमच्या? हा, मी फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम बनवताय, म्हणजे थोडंसं काय काय गोष्टी डोक्यात ठेवल्या आहेत, काय काय साहित्य लागणार आहे वगैरे, आणि फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स चालू, एक्सपेरिमेंट चालू होता, आणि साईडने गाणी पण ऐकतात। वा वा, म्हणजे आम्ही बोललेलं इग्नोर, डायरेक्टली गाणी ऐकलेली बरी। आपण गरम मसाला आणला असेल बघ ना,
नकाच भेटला शेवटी, मलाच भेटला शेवटी, शोधलं की सापडतं म्हणून. हे काय आहे, कोणतं आहे? बघा हा एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला आहे. सो बिर्याणी मसाला पण ह्याच्यात टाकायचा. ते वाटण आपण जे मगाशी वाटलं होतं ते, हां ते पण आपण ह्याच्यामध्ये. अच्छा, हे वाटण जे मगाशी वाटलेलं होतं ना ते वाटणही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचंय. ओके, सो हे मिक्स करून परत थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी काही किती मिनिटं ठेवावं लागेल तरी नाहीये, कारण की आपण मिरच्या घेतलेल्या ह्याच्यामध्ये. अच्छा, म्हणून मसाला तिखट मसाला नाही टाकला ना आपण. अच्छा, सो ह्याच्यात मिरच्या घेतल्यात म्हणून तिखट मसाला नाही टाकलेला ह्याच्या. सो मॅरिनेट करून तरी किती वेळ ठेवावं लागेल आपल्याला? 25 मिनिटं. गुप्त तशी लागली अजून 25 मिनिटं, ते थांबलं म्हणजे जेन ते 45 मिनिटं तरी जातील असं वाटतं मला. काय नाही, सबर का फल मिठा होत आहे, थांबूया थोडा वेळ. काय छान झालेलं आहे, म्हणजे असं स्मेल पण छान येतोय, म्हणजे असं थोडं पुदिना टाईप वास येतोय. पण पुदिना नाही टाकलाय, पुदिना टाकलेला आहे ना. ओके, सो पुदिना वगैरे पण टाकलेला आहे याच्यात. सो स्मेल छान येतो. सो हा 80% भात शिजलेला आहे. सो याच्यामध्ये काढून घेत आहेत आता हे. मस्त शिजला एकदम, बघू शकाल बघा छान शिजला, पूर्ण खुल्ला झाला, फुल नाही चिकटला नाही, म्हणजे एकदम हे सुट्टा सुट्टा झाला ना, मस्त झाला, छान झाला. म्हणून तो चिकटला नाही. काय टाकलं? घी, तूप. अच्छा, तूप टाकल्या कारणाने हे चिकटलेलं नाही आहे. बघा भात एकदम मस्त असा सुट्टा सुट्टा भात झाला. लागलेली मग सो छोटासा एक ब्रेक, आमची तर कामं चालूच आहे. सो मी पितोय आपलं रबाचं लस्सी. तुला हवं आहे? आवडतं मला असं काही मध्ये मध्ये थोडंसं खायला आणि पियाला. सो प्रभातचं लसी, वाव छान आहे. आता हा कांदा कापायचा. अच्छा, हे कांदा मी कापू. सो ऑस्ट्रेलियन शेफची गरज लागलीच शेवटी. काय शेवटी ती होणार नाही? अच्छा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काहीतरी हातभार लावावा सो टेस्टी होईल. बरोबर, मला वाटलेलंच आमच्याकडे ते येणारच शेवटी. सो आता मला कांदा कापायचा आहे. सो हे आपल्याला ना कांदा कापायला तर मस्तपैकी शिकलो आहे मी आता, एकदम भारी भारी. आणि माझं सर्वात सोपं काम करतं मी, काय ॲड नाही करत, प्रमोशन नाही करत. पण तुला तुम्हाला माहिती आहे का सर्वात सोपं काय होतं माहिती माझ्यासाठी? आणि हे असं सांडायचं मध्ये म्हणजे आमची काम आहे ना सांडल्याशिवाय होतच नाही पूर्ण. थोडस तसं होतं लफडा, थोडस नाही नेहमीच होत. हे कुठे गेलं? हा हे बघा, हे सर्वात बेस्ट काम, जास्त लोड नाही घ्यायचं आपण. हे काय तू हाताने कापणार होता ना, तुझी स्पेशालिटी? हे काय स्पेशालिटी, हाताने कापलं ना आता. त्याला अजून बारीक हवं ना तुला? शॉर्टकट. शॉर्टकट काय शॉर्टकट, हे अजून बारीक हवं ना तुला? हो अजून बारीक हवं म्हणून थोडस हाताने टाकू शकतोस तू. अवघड करतो मग तुझ्या हाताची टेस्ट कशी येणार? कांदा सगळं सोपं करतं मध्ये का, मला हे आवडतं म्हणून कांदा कापायला घेतो. पण मॅडम तू कांदा कापताना घरातून पाणी वगैरे येतो एकदम बारीक करू? नाही मीडियम, ते होत नाहीये नीट बसला नाहीये. एकच घेतला बघू केवढा येतो, लहान होता की मोठा होता? अजून घे ना, अजून घे. अच्छा अजून घेऊ, एवढा मोठा चालेल तुला? हो. असं त्याला कांद्याचं मी काय सांगू, तुम्ही ते एक्सपर्ट असाल आमच्यापेक्षा जास्त, मी तर आता शिकलोय बरोबर. दरम्यान ही कामं करावी लागतात, असं बोलायचं ऐकायचं सॉरी. सो आता करतोय मी, थोडंफार हेल्प करावं, करा तुम्ही पण करा स्वतः. एवढा बरोबर आहे. सो पहिला टास्क कम्प्लीट आपला,
एकदम मस्त कांदा चिरून झाला आहे माझा, ते बघा, विथ द हेल्प ऑफ माय फ्रेंड, दिस इज माय फ्रेंड, मस्त आला आहे ना. असंच पाहिजे होतं ना, वाटलेलंच मला तुम्हाला आवडेल मी काय केलेलं. तेल गरम करायला ठेवलं आहे आता. मग हे कांदा जो आता कट केलेला, मी कट केलेला तो कांदा हां, तो ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. ओके, परतवायचं, बरं, थोडंसं रेड करायचं, एकदम ब्राऊन नाही, रेड. अच्छा, रेड करायचं आहे थोडासा, एकदम ब्राऊन, असं ब्राऊनिश नाही ना मगाशी केला तसा, काय नाही, हा वेगळा. अच्छा, हा वेगळा आहे का. अच्छा, तो कांदा रेड करून घेतल्याच्या नंतर टमॅटो मसाले सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं. ओके, कांदा आपला झालेला आहे आणि आता आपण याच्यात टमॅटो टोमॅटो वगैरे ॲड केलेला आहे. ओके, बघू शकाल किती मस्त झालं आहे. धना पावडर टाकले. धना पावडर तशी आपण भरपूर यूज करतो ना जेवणात. आलं लसूण पेस्ट. ओके, ठीक आहे, थोडस तिखट. ओके, ह्याच्यात तिखट टाकायची गरज आहे. आपण भाज्या शिजवणार आहे. अच्छा अच्छा, भाज्या शिजवायच्या आहेत म्हणून तिखट टाकते असं. आपका अंदाजा बरोबरी रहता है, हमको पता है. हा बिर्याणी मसाला. अच्छा, हा बिर्याणी मसाला टाकलाय त्याच्यात. हे चवीनुसार थोडस मीठ टाकलेलं आहे. मीठ जास्त नाही होणार ना, कारण त्याच्यात पण आपलं मीठ आहे आणि ह्याच्यात पण आहे. हां, बरोबर होईल ना. अच्छा, थोडं थोडं टाकलेलं म्हणून. ओके, आता किती वेळ असं हलवायला लागेल आपल्याला. नाही, आता आपल्याला भाज्या टाकायच्या तुझ्यामध्ये, जे आपण ठेवले होतं ना अर्धा तास. हां हां, त्या भाज्या याच्यात टाकायच्या. हो, नंतर मग ती भाजी थोडंसं पाणी टाकून शिजवायचं आहे. ओके, म्हणजे भातासोबतच शिजवणार ना आपण. नाही, भात वेगळं वरतून टाकणार आहे. भाज्या सगळ्या त्याच्यात मिक्स करायच्या, राईट. हो, हे सर्व आता आपण ह्याच्यामध्ये टाकून नंतर मग शिजवून देणार. बघा किती मस्त कलर आलाय, सगळ्या भाज्या वगैरे मसाले सगळे मिक्स केलेले आहेत. बघा किती मस्त कलर आहे. आपण म्हणजे पाणी टाकून 10 मिनिटं शिजवायला ठेवलेलं, तर आपण आता बघू म्हणजे भाजी शिजली आहे का. ओके, मस्त स्मेल येतो, एकदम छान झालाय ग, आवडलं, भारी वाटत, एकदम भारी डिश बनणार आहे. फर्स्ट टाइम एवर एक्सपिरियन्स. मसाला सर तिकडे लागला पाहिजे एक्च्युली. अरे किती भाज्या पूर्ण शिजेपर्यंत ना. हो, ह्याच्यात पण काहीतरी पाणी घेतो ना आपण, असं काय असतं ना, केचप पण वर पाणी घेतो शिजण्यासाठी. आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी टाकलेलं ना. हां हां हां, मग ते पाण्यामध्ये शिजून जाईल. ओके, जेव्हा आपण तेलामध्ये म्हणजे भाज्यांमध्ये पाणी टाकत नाही त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ते शिजवतो. अच्छा अच्छा, तेलामध्ये आपण शिजवणार असेल तर. तिथे आपली भाजी शिजलेली आहे. शिजली आहे भाजी. हो, पेस्ट होतं म्हणजे शिजले. आता आपण ह्याच्यामध्ये. ओके, सो राईस वगैरे आपण पहिला टाकायचा त्याच्यात. राईस थोडा थोडा करून त्याला टाकायचा. ऍक्च्युली खूप मेहनत आहे या प्रोसेसला, तुम्ही बघत असाल, चालू आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स ह्यांच्याकडून, एक्सपिरियन्स ह्यांच्याकडून, एक्सपिरिमेंट ह्यांच्याकडून. सो हे बघा किती आता ते पूर्ण लेअर जी खाय, खाली पूर्ण ती मसालावाली लेअर आहे आणि वर वर पूर्ण भात आहे. असं राईस टाकून झालेला आहे आपला आणि आपण हे भरतो. ओके, सो ते लेअर तशी खालीच राहणार आहे, त्याच्यात काय नाही चेंज करणार आपण. सो बघा कांदा तो मगाशी जो आपण कट केलेला, हे थोडं गाजर आहे आणि हे काजू आहे. काजू फ्राय करून घेतले.
ओके मग सो ते पूर्ण भात ते खाली पूर्ण मुरला जाईल का मग त्याच्यामध्ये भाजीमध्ये? आता आपण फक्त एकदा 5 मिनिटं गॅस चालू ठेवून तर आणखी एकदा शिजवायचं. आता हे आपण सर्व ठेवलेलं आहे. अच्छा, हे ठेवलेलं आहे भाजी खाली शिजलेला, त्याच्यावरती आपण राईस टाकलेला आहे, त्याच्यानंतर थोडंसं तूप सोडतात आणि त्यानंतर मग हा पण कांदा फ्राय केलेला ब्राऊन केलेला तो टाकला आहे, काजू आहे आणि गाजर आहे. आणि आता आपण झाकून ठेवायचं. किती वेळ झाकून ठेवायचं? आणि गॅस मी थोडंसं फास्ट करते. थोडा गॅस फास्ट पण ठेवायचा आणि थोड्या वेळाने मग आपला भात रेडी. सो आता आपण वाट बघूया, कितीतरी आता 10-15 मिनिटं लागतीलच. सो थोड्या वेळाने मग आपण भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. सो मॅडमची रेसिपी रेडी झालेली आहे, तुम्ही बघाल. वा अप्रतिम. आता जाम भूक लागली, हे बघून जाम भूक लागले. सो हे बघ खाली कसं आलं, छान झालं. काढू का पूर्ण प्लेटमध्ये? हां काढ ना, थोडं थोडं काढ. सो ही आमची फर्स्ट अटेम्प्टवाली व्हेज बिर्याणी. वा छान. आता हे बघा बिर्याणी एकदम छान झालेली आहे. आता आम्ही टेस्ट करू आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा बिर्याणी घरी ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर ट्राय करा. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समजू शकतो भूक लागली आहे. हां समझो कब भूख लग गई. सो अभी जो लेते हो बड़ा समय ज़्यादा है. तो आज के लिए बस इतना ही. टेक केयर, सी या, बाय बाय, स्टे फिट, स्टे ट्यून. बिरयानी एंजॉय कर रहे हैं हम सब. से चीज़ चेक.